पालिकेतील रोजंदारी कामगारांना कायम करण्यासंदर्भात प्रशासकीय स्तरावरील हालचालींना आता वेग आला। आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बाबा मिस्त्री यांच्या उपस्थितीत बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या अनुषंगाने नगरविकास खाते मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य प्रशासन अधिकारी पाठक, मुख्य प्रशासन कक्ष अधिकारी धाइंजे, पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांच्या ऑनलाइन झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तांतप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेस हा इतिवृत्तांत प्राप्त झाला असून याची पुढील कार्यवाही करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले आणि काँग्रेसचे अध्यक्ष सायमन गट्टू यांनी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी युवराज गाडेकर यांच्याशी चर्चा करून विविध संवर्गातील बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या अनुषंगाने पुढील शासनाची मान्यता घेण्यासाठी चर्चा केली असता सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने परिपत्रक काढलं असून सर्व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांनी दिनांक 21 एप्रिल पर्यंत आपली माहिती आपल्या खाते प्रमुखांशी बिनचूकपणे सादर करावी अशी विनंती ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले आणि सायमन गट्टू यांनी केली आहे। प्रोसिडिंगची फाईल लवकर तयार करून आयुक्साहेबांकडे दिली जाईल, तर या ठिकाणी त्यांनी आम्हाला गवाही दिलेला आहे। त्या ठिकाणी मी त्यांचं या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने व तसेच काँग्रेसचे कामगारच्या वतीने मी या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तसाहेब यांचे मनापासून आभार मानतो, तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी माननीय गाडेकर साहेब यांचे सुद्धा आभार मानतो। या बैठकीसाठी प्रस्ताव कसे कुठल्या पद्धतीने पाठवायचे हे गाडेकर साहेबांना मार्गदर्शन करण्यासाठी आयुक्त साहेबांनी सूचना दिल्यानुसार आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले आणि त्यांचे कार्यकर्ते आणि कामगार सेलचे आम्ही प्रतिनिधी गाडेकर साहेबांची यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केलं की साहेब लवकरात लवकर कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करावं आणि शासन दरबारी पाठवून देण्याची व्यवस्था करावं अशी विनंती केल्यानुसार त्यांनी